नमस्कार बालमित्र, आज आपण विषय शारीरिक शिक्षण त्यालाच आपण खेळू असेही म्हणतो। हा भाग त्याच्यातला अनुकरणात्मक हालचाली, म्हणजे जसं मी करेल तसं तुम्हाला पाहून पाहून करायचं, त्याला उड्या मारणं म्हणतात वेगवेगळ्या मारणं। मग त्याच्यामध्ये आज बघा, तुम्ही दुसरीमध्ये असताना तुम्ही काही अशा उड्या मारल्या असेल, अशा शरीराची हालचाल केलेली असेल, तर दुसरीमधल्या तुम्हाला ज्या उड्या आहेत त्या तुम्ही करायच्या अगोदर, आणि मग त्याच्यानंतर अनुकरणात्मक हालचाली ज्या ज्या उड्या आहेत त्यामध्ये आर्च जम्प। आर्च म्हणजे काय? तर तिरकंठ मारतो आपण, बघा धनुष्य, असा धनुष्य ताणतो, जितका ताणला गेला तितका। मग थोडक्यात काय, तर बघा हात वर करायचे आणि जेवढं कोंबडीतून वागता येईल तेवढं शक्य असेल तेवढं वाकायचं, की जेणेकरून आपण शरीराचा बॅलन्स सांभाळायचा। या असं केल्यानंतर मग शक्य असेल तेवढं छोटीशी अशी उडी मारायची, मग जेणेकरून बघा तुम्ही आकार, मागचा आकार बघा तुम्ही धनुष्याच्या तीरकांड्यासारखं झालं, कडे बाजून धनुष्यासारखं, आणि उड्या मारत पाहिजे त्याला आर्च जम्प। पण योग्य अशी कृती करेल की आपल्या शरीराला, शरीराची सुरक्षितता पहिल्यांदा फार महत्वाची आहे, की त्याला इजा होणार नाही अशीच कृती करायची। पुढचं बघा, याच्यामध्ये आर्च जम्प मध्ये बघा तुम्हाला कमरेचा व्यायाम होत असतो, नंतर तुमचे पाय आणि हात आणि शरीराचा बॅलन्स कसा बरोबर राखायचा ते आपल्याला बरोबर त्या ठिकाणी समतोल बरोबर राखला जातो, त्यामुळे आपल्या स्नायू बरोबर ताणले जातात, स्नायू यांना बळकटी मिळते, मजबूत होतात, आणि म्हणून हा व्यायाम आपण केला पाहिजे। पुढचं बघा टंग जम्प। आता याच्यामध्ये टंग जम्प मध्ये तुम्ही आपले हात आणि आपले पाय जे आहेत ते पायाचे गुडघे जे ते वापरून आपण कमरेपर्यंत आणायचे, एवढ्या जम्प या ठिकाणी करत राहायचं। बघा मी करून दाखवतो पुन्हा तुम्हाला टंग जम्प, बघा याच्यापेक्षा तुम्हाला चांगली एकदम उत्कृष्ट करता येईल। बघा तुम्ही माझ्या गुडघे बघा कमरेच्या समोर आणतो मी आणि उंच उडी मारतो, अशा जेणेकरून आपण 5 ते 10 मध्ये, म्हणजे 1 2 3 4 5 5 पर्यंत मारायला गेलं तुम्हाला अजून वाटत असेल की मारावं, तर 6 7 8 9 10 बस 10 पर्यंत, 5 ते 10 पर्यंत अशा उड्या तुम्ही मार, की जेणेकरून आपल्या शरीराचा समतोल या ठिकाणी आणि राखला जाईल, जेणेकरून आपले हात, आपले पाय, गुडघे, डोळे यांच्या सर्व आपण एकाच वेळेला संकृती करून यांची ताळमेळ करतो, आणि म्हणून ही कृती करताना बघा तुम्ही माझ्याकडे बघा तुम्ही लागल्यास पहिल्यांदा श्वास, हात, पाय आणि गुडघे बघा उलट तुम्हाला चांगल्या प्रकारे अजून करता येईल। चला पुढे तिसरा भाग दिलेला आहे या ठिकाणी स्टार्ट जम्प। आता स्टार्ट जम्प म्हणजे काय? शक्यतो हवेत उडी घेणे म्हणतात त्याला, असंही म्हणतात। बघा तुम्ही स्टार्ट जम्प म्हणजे काय, तर पाय आणि हात याच्यामध्ये समतोल असला पाहिजे, पाय आणि हात आणि आपली नजर ही सरळ असली पाहिजे। बघा मी करून दाखवतो, अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता, की जेणेकरून तुम्ही हे 5 पासून 1 2 3 4 5 पासून 10 पर्यंत अशा उड्या मारू शकता। म्हणजे स्टार्ट म्हणजे याच्याने काय होईल, तुमच्या हाडांची मजबूती होईल, स्नायूंची मजबूती होईल, तुम्हाला तुमच्या शरीराचा तोल सांभाळला जाईल आणि तुमचं शरीर लवचिकता वाढेल। म्हणून या प्रकारचे खेळ मोबाईलमध्ये गेम खेळण्यापेक्षा हे सर्वात शरीरासाठी चांगलं आहे। ह्याच्यामुळे झालं म्हणजे हे आपल्याला करता आलं म्हणजे आपलं शरीर लवचिक होईल, स्नायू बळकट होतील, बरोबर जेवणाच्या वेळेला आपल्याला भूक लागेल, भूक लागली म्हणजे आपण जेवण करणार, म्हणजे शरीरात आपलं रक्त वाढेल, म्हणजे आपली शरीर सुदृढता जी आहे ती व्यायामाने चांगली होईल, आणि म्हणून रोज आपण व्यायाम केला पाहिजे।
सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी काही चित्र पण दाखवले जातील, ते चित्र पळून पळून तुम्ही करायचं त्याप्रमाणे. आणि रोज सकाळी उठून लवकर मग आपण आपल्या घरी हे साधारणतः अनुकरणात्मक हालचाली ज्या आहेत, उड्या ज्या आहेत किंवा धावणे आहे चालणे आहे, या क्रिया आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या होत्या. धावणे चालणे पकडणे तर तेही करायचे आणि ह्याही उड्या अनुकरणात्मक हालचाली याच्यामध्ये आज ह्या सकाळी सकाळी तुम्ही लवकर करायच्या, जेणेकरून तुमच्या शरीराची लवचिकता वाढेल आणि शरीर सुदृढ राहील. धन्यवाद.